वेलकम ऑल ऑफ यू पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आज आपण नवीन टॉपिक शिकतो आहेत रिमाइंडर थेरम लास्ट लेक्चरला आपण व्हॅल्यू ऑफ फॉल्युनॉमिल शिकलो त्याच्यावरच डिपेंड असणारा हा रिमाइंडर थेरम आहे आपण एक डिव्हिजन शिकलोत हां डिव्हिजन मेथड दोन पद्धत शिकलोत एक सिंथेटिक डिव्हिजन एक लिनियर आणि एक आपले सिम्पल म्हणजे तीन मेथड आपण शिकलो आणि पहा आज आपण शिकतोय रिमाइंडर थेरम पहा हे प्रकरण हळूहळू पूर्ण होतं आहे विद्यार्थी मित्रांनो शिकत असताना आयुष्यात जगत असताना किंवा तुम्ही अभ्यास करत असताना चुका होतात अपयश नक्की येतं पण ज्या वेळेस तुम्हाला अपयश येईल ना त्यावेळेस कधी हार मानायची नाही परत नवीन जमाने ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा कारण अपयश आल्यानंतर तुम्हाला आणखी त्या ठिकाणी प्रेरणा आवश्यक आहे तुम्ही आणखी जिद्दीनं अभ्यास करणं आवश्यक आहे का कारण अपयश आलंय हे तुम्हाला समजलंय म्हणजे ह्या पद्धतीने गेल्यानंतर हे उदाहरण चुकतं आहे हे तुमच्या लक्षात आहे म्हणून तुम्ही आणखी वेगळा विचार करता आणि ज्यावेळेस तुम्ही वेगळा विचार करता त्यावेळेस नक्कीच परत तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टापर्यंत म्हणजे ते उदाहरण बरोबर सोडवत जाता पण कधी ज्यावेळेस तुम्ही चुकता आणि परत प्रयत्न करता म्हणून अपयश आल्यानंतर कधीही न खचता परत जिद्दीनं त्या ठिकाणी पुढं जाण्याचा प्रयत्न करा सतत अभ्यास करा नक्कीच यश मिळेल तर आपण सुरू करतोय रिमाइंडर थेरम शेष सिद्धांत आता रिमाइंडर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे शेष किंवा आपल्या आपल्या साध्या भाषेत त्याला बाकी म्हणतात भागा भाग दिल्यानंतर एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर जी काही शिल्लक राहते त्याला बाकी म्हणतात आता आपल्या तशाच पद्धतीने रिमाइंडर थेरम शिकायचं पण आपण अगोदर एक्झाम्पल घेणार आहेत कारण डायरेक्ट शिकवण्यापेक्षा एक्झाम्पलकडून आपण रिमाइंडर थेरम करत जाणार आहोत रिमाइंडर करताना पा इफ एक्स क्यूब मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स मायनस सेवन आणि डिव्हाइड बाय एक्स मायनस वन कशाने डिवाइड करायचं झाला एक्स मायनस वन डिवाईड करायचं आहे आणि फाईन रिमाइंडर फक्त रिमाइंडर फाईन करायचं बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं आहे का, विचार का? नाही काय काढायचं आहे रिमाइंडर आणि म्हणूनच आपण रिमाइंडर ठरवू शकतो पहा मग अशा वेळेस काय करायचं ही जी पॉलिनॉमिल दिली ती लिहून घ्यायची पा पी ऑफ एक्स आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस काय एट एक्स मायनस सेवन जी पॉलिनॉमिअल दिली ती फक्त काय लिहून घेत लिहून घेतली आता तुम्हाला कशानं डिव्हायझर काय आहे डिव्हायझर इज इक्वल टू एक्स मायनस वन मग पा मायनस वन आहे ना त्याच्या ऑपोजिट घ्यायचं ऑपोजिट ऑफ पा ऑपोजिट ऑफ मायनस वन इज काय प्लस वन ओके आणि हे तुम्ही कधी शिकलात सिंथेटिक मेथरमध्ये शिकलात आता तुम्हाला रिमाइंडर फाइंड करायचं आहे जिथं जिथं पा जि आता फ जिथं जिथं एक्स असेल तिथं वन ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे जिथं जिथं एक्स असेल तिथं काय ठेवायचं फक्त वन ठेवायचंय दे आर फोर पुट पुट एक्स पुजिकल टू वन आणि जिथं एक्स आहे तिथं वन ठेवायचं पहा ऑफ एक्स आहे ना तिथं काय ठेवायचं वन इजिकल टू एक्स क्यूब आहे तर वनचा क्यूब मायनस फाईव एक्स स्क्वेअर आहे वनचा स्क्वेअर प्लस 8. 1. 7. 1. 5. 1. 5. 1. 8. एट आणि इथं काय एकशा ठिकाणी काय ठेवायचं आहे वन मायनस सेवन आता पहा बरं काय मिळालं पहा वनचा क्यूब काय वन मायनस फायू वनचा स्क्वेअर वन प्लस एट मल्टिप्लाय वन एटच मायनस सेवन पहा काय मिळालं वन मायनस फायू प्लस एट मायनस सेवन आता एवढ्या गोष्टी मिळाल्यात आता कॅल्क्युलेशन तुम्हाला येतं आहे पा बरं का होईल वन प्लस एट काय मिळालं नाईन मायनस काय ट्वेल आता ह्या ठिकाणी काय मिळालं पी ऑफ वन किती आलं आहे पी ऑफ वन इज इक्वल टू मायनस थ्री अँड ही जी असतं ना ह्यालाच म्हणतात रिमाइंडर ही तर रिमाइंडर किती आला मायनस थ्री पा रिमाइंडर इज इक्वल टू मायनस तुम्ही म्हणताना सर हे कसं काय बरोबर तुम्ही भाग दिलाच नाही आणि रिमाइंडर सांगता पण पाहूत आपण आता सिंथेटिक मेथड तुम्ही शिकलात ना चला पाहू त्या मेथडने पा, पहा या ठिकाणी पॉलिनॉमिल काय आहे पहा डि हे या ठिकाणी काय आहे डिव्हिडंड काय आहे पहा डिविडंड डिव्हिडंड इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स मायनस सेवन आहे आणि डिव्हायझर काय आहे डिव्हायझरसुद्धा दिला आहे आता इंडेक्स फॉर्ममध्ये रूपांतरित करायचं म्हणजे उत्तर त्या क्रमाने लिहायचं आहे आपल्याला कोविफिशंट फॉर्म लिहायचा आहे काय होईल तो आला कोविपिशन फॉर्म काय तिसरा गाजलेला दुसरा नंतर पाहिला शून्य शून्यवा कोविपिशन फॉर्म काय आहे कोविशंट फॉर्म इक्वल टू काय कोपिशन फॉर्म काय आहे वन मायनस फाईव एट अँड मायनस सेवन इज अ कोफिशन फॉर्म डिव्हायझर डिव्हायझर इज इक्वल टू एक्स मायनस वन सिंथेटिक मेथड शिकलो तर आपण मग ऑपोजिट ऑफ ऑपोजिट ऑफ मायनस वन इज प्लस वन आणि मग जी आता सिंथेटिक मेथड तुम्हाला माहिती आहे सिंथेटिक मेथडनं आपल्याला सॉल्व करायचं आहे उदाहरण पाहू एक रेश एक आपल्याला रिमाइंडर फाईंड करायचं आहे ना वन मायनस 8 एट मायनस काय सेवन आणि काय ह्या ठिकाणी काय वन ठेवायचा ओके आता सुरुवातीला माहिती वन आहे तसाच खाली लिहायचं वन आता वन मल्टिप्लाय बाय वन काय झालं वन परत ओ, सब ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काय होईल मायनस फोर मिळालं वन मल्टिप्लाय बाय मायनस फोर मायनस किती फोरच ओके वन मल्टिप्लाय बाय मायनस फोर मायनस फोर ओके आता काय मिळालं प्लस सेट मायनस फोर म्हणजे मायनस काय झालं मायनस नाही झालं काय झालं फोर मिळालं आता परत मल्टिप्लिकेशन वन मल्टिप्ला फोर फोर मायनस सेवन आणि ह्या ठिकाणी फोर काय आलं थ्री आलं आणि जी लास्ट टर्म असते दिस इज कॉल्ड ॲज रिमाइंडर म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर काय आला थ्री आला आता क्वेश्चन काय आहे क्वेश्चन आहे क्वेश्चनचा क्विपिशन फॉर्म काय आहे वन मायनस फोर अँड फोर आता ह्या ठिकाणे डिग्री किती थ्री टर्म्स वन टू थ्री टर्म्स थ्री असतील तर डिग्री किती घ्यायची दोन घ्यायची का ओके एक वजा करायचा म्हणजे काय एक्स आहेत एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर इज द क्वेश्चन हा क्वेश्चन झाला आणि रिमाइंडर काय पहा बरं ह्या ठिकाणी रिमाइंडर काय आलाय पहा रिमाइंडर इज इक्वल टू मायनस सॉरी आ इथं इथं पहा सॉरी आपलं साईन आहे मायनस सेवन आणि त्या ठिकाणी फोर काय झालं मायनस थ्री रिमाइंडर इज मायनस थ्री आणि ऑब्झर्वेशन करा बरं ह्या ठिकाणी हा रिमाइंडर आणि हा रिमाइंडर मग बरोबर आला ना आम्ही ह्या मेथडनं फक्त रिमाइंडर काढला आणि मग ही जी पद्धत आहे ह्यालाच म्हणतात रिमाइंडर थेरम रिमाइंडर थेरम लक्षात आला का कशा पद्धतीने रिमाइंडर थेरम आहे ज्या ठिकाणे एक्स दिसतंय तिथं काय ठेवलं फक्त वन टाय ठेवलं ज्याने भाग द्यायचा आहे त्याच्या ऑपोजिट घ्यायचं आहे एक्स मायनस वन डिवाईड करायचं आहे व मायनस वनच्या ऑपोजिट घ्यायचं आहे आणि ते फक्त जिथं जिथं एक्स जिथं आहे तिथं ठेवायचं व्हेरेबलच्या ठिकाणी ठेवायचं आणि सोडव जायचं आहे आणि जे तुम्हाला आन्सर मिळेल तेच त्याचं ते काय असतं रिमाइंडर असतं मग रिमाइंडर कसा काढायचं हे तुम्हाला समजलं असेल हां एकदम सोपं आहे आणि रिमाइंडर क कशा पद्धतीने काढतात हे तुम्हाला आता अजिबात अवघड जाणार नाही आणि दिस इज कॉल्ड एज रिमाइंडर थेरम हा रिमाइंडर थेरम आपण शिकलो त्याचं एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतो किंवा तुम्ही एन टी एस सी वगैरे ज्या एक्झाम देतात ना त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ विचारला जाऊ शकतो कुठं तुम्हाला ह्या ठिकाणी घेतला जाणार नाही पण पहा हा क्वेश्चन काय इफ पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स पहा पी ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस ए आ, एक्स पॉलिनॉमियलला एक्स प्लस एने डिव्हाइड केल्यानंतर द रिमाइंडर काय येतो पी ऑफ मायनस ए रिमाइंडर येतो आणि जो रिमाइंडर येतो रिमाइंडर काय येतो पी ऑफ मायनस ए येतो व्हेअर ए इज रियल नंबर हा रिमाइंडर पी ऑफ निगेटिव्ह येतो पण कधी ए काय असतो रियल नंबर असतो त्याच वेळेस त्या ठिकाणी अशा येतं आपण ह्याच्यानंतर पुढच्या गोष्टी पाहणार आहोत पहा आपण पाहतलं पाहिलं रिमाइंडर थेरम काय असतो तो त्याच्यानंतर आपण शिकतो फॅक्टर थे थेरम व्हॉट इज मिन बाय फॅक्टर थेरम हा फॅक्टर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे फॅक्टर म्हणजे काय समजा ह्या ठिकाणी एट आहे आणि एटचा टू हा फॅक्टर आहे का हे आपला शोधायचं कोणता टू फॅक्टर आहे की नाही शोधायचा आहे मग एटला जर तुनं भाग दिला तर किती आला फोर आणि रिमाइंडर काय रिमाइंडर इज झिरो रिमाइंडर काय मिळाला रिमाइंडर इज झिरोन रिमाइंडर इज देन द टू इज अ फॅक्टर ऑफ एट पहा ह्या ठिकाणी जर रिमाइंडर जून शून्य आला भाग दिल्यानंतर रिमाइंडर झिरो आला तरच तो फॅक्टर असतो अन्यथा तो फॅक्टर आहे असं म्हणता येत नाहीत किंवा आणखी एक एक्झाम्पल एक घेऊन या ठिकाणी काय थर्टी फाईव्ह घेतलं थर्टी फाईव्हचा हा फाईव्ह थर्टी uh, फाईव्हचा हा फाईव्ह फॅक्टर आहे की नाही आपल्याला हे करायचं आहे ब डिवाईड करा बरं थर्टी फाईव्ह डिवाईड बाय फाईव्ह काय फाईव्ह सेवन जा या ठिकाणी काय मिळालं थर्टी फाईव्ह आणि रिमेंडर काय आलं रिमाइंडर इज झिरो रिमाइंडर इज झिरो देन सेवन देन फाईव्ह इज अ फॅक्टर ऑफ थर्टी फाईव्ह किंवा आणखी एक एक्झाम्पल एक 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 आपण वेगळं पाहू जरा एक्झाम्पल चेंज करून पाहूत या ठिकाणे ट्वेंटी 20... नाईन आहे ट्वेंटी नाईनला आपण कशाने डिवा डिव्हाइड करतो आहे दोन पहा दोन हा ट्वेंटी नाईनचा फॅक्टर आहे का नाही आपल्याला ओळखायचं आहे पण ट्वेंटी नाईन आपण काय दिलं टू बेक बे ओके परत त्या ठिकाणी किती आलं बेचोक आठ मिळालं आणि रिमाइंडर काय मिळालं वन इज द रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर वन मिळालं आहे म्हणजे टू इज नॉट फॅक्टर ऑफ ट्वेंटी नाईन म्हणजे फॅक्टर आहे का नाही हे कसं ह्या ठिकाणे सांगितलं जातं माहिती आहे तुम्हाला का ज्या वेळेस रिमाइंडर झिरो येतो त्यावेळेस तो फॅक्टर आहे अन्यथा तो फॅक्टर नाही आणि आपण फॅक्टर थेरम त्या ठिकाणी शिकतोय आता इफ पी ऑफ एक्स इज अ पॉलिनोमेल एक पी ऑफ एक्स नावाची एक एनी पॉलिनोमेल आहे आणि अँड ए इज एनी रियल नंबर एक कोणता नियम एनी रियल नंबर इफ पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो इ पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो पी ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली झिरो आली अ देन एक्स मायनस ए इज द फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स आपण रिमाइंडर थेरम शिकलो ह्या ठिकाणी पहा जर एक्सच्या ठिकाणे एची ए ठेवल्यानंतर जर त्या पॉल्युनॉमेलची व्हॅल्यू झिरो येत असेल तरच एक्स मायनस वन इज द फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स एक्स मायनस एच एक्स मायनस ए काय म्हणलो कारण मायनस ए असेल तर ते घेताना काय होतं ऑपोजिट काय होतं प्लस म्हणून काय एक्स मायनस ए म्हणजे एक्स फिजिकल टू काय होईल ए म्हणून काय ह्या ठिकाणी हा फॅक्टर आहे कधी फॅक्टर असतो फेन सबस्ट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू ए देन व्हॅल्यू ऑफ पॉल्युनोमियल इज झिरो देन द एक्स मायनस ए इज द फॅक्टर ऑफ गिवन पॉल्युनॉमियल हे आपण ह्या ठिकाणी पाहिलं आता फॅक्टर थेरम तुम्हाला परफेक्टपणे समजला असेल ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पलही घेणार आहोत म्हणजे एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल पा एक काय दिलं आहे इफ एक्स मायनस ए इज द फॅक्टर इफ एक्स मायनस ए इज द फॅक्टर ऑफ पॉल्युनॉमेल पी ऑपेक्स एक्स मायनस ए हा ह्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे देन फॅक्टर असेल तर पी ऑफ एची व्हॅल्यू म्हणजे ह्या पॉल्युनॉमेलची व्हॅल्यू काय असते शून्य असते हा जर फॅक्टर असेल एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑपेक्स जर हा जर ह्या पॉल्युनॉमेलचा फॅक्टर असेल तर त्या फॉल्युनावेलची पी ऑफ ए जी व्हॅल्यू आहे ती काय असते झिरो असते एवढं लक्षात ठेवा बाकी काहीच नाही आपण फॉर एक्झाम्पल घेऊ पा एक्झाम्पल आहे डिटरमाइन व्हेदर पािटरमाइन व्हेदर डिटरमाइन व्हेदर एक्स मायनस टू एक्स मायनस टू इज अ फॅक्टर A factor of polynomial of the polynomial of the polynomial x cube minus x square minus four by using factor theorem by using what factor theorem? पा ह्या ठिकाणी काय दिलं एक्झाम्पल डिटायमाइन वेदर द एक्स मायनस टू इज द इज द फॅक्टर ऑफ पॉल्युनॅमिल एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस फोर बाय युजिंग द फॅक्टर थेरम पा ह्या ठिकाणे तुम्हाला काय सांगितलं आहे फॅक्टर थेरमने हा एक्स मायनस टू फॅक्टर आहे का नाही तो आपल्याला ओळखायचा आहे मग सोडवतो ना काय पी ऑफ एक्स पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस थ्री मायनस एक्स स्क्वेअर मायनस काय फोर लिहिलं पॉलिनॉमियल आपण लिहून घेतली आता डिव्हायझर काय पायझर डिव्हायझर इज इक्वल टू काय एक्स मायनस टू ह्याचे ऑपोजिट घ्या बरं ऑपोजिट ऑफ ऑपोजिट ऑफ मायनस टू इज टू आता पी ऑफ कशाची व्हॅल्यू फाइंड करायची पी ऑफ टूची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड करू पी ऑफ टू इज इक्वल टू एक्स क्यूब आहे म्हणजे टू रेस टू थ्री मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे टूचा काय करायचं आहे स्क्वेअर मायनस फोर का होते पहा बरं एक्स रेस टू थ्री एट ओके मायनस टूचा स्क्वेअर काय झाला फोर मायनस फोर काय मिळालं पहा बरं एट मायनस 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 प्लस झालं एट मायनस एट इज इक्वल टू झिरो देर फोर पी ऑफ टू इज इक्वल टू झिरो म्हणजे व्हॅल्यू काय आली झिरो आली आणि आपण काय सांगितलं वेल पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो देन एक्स मायनस ए इज द फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनॉम आणि मग काय म्हणायचं बाय फॅक्टर बाय फॅक्टर थेरम बाय फॅक्टर थेरम बाय फॅक्टर थेरम एक्स मायनस टू इज द फॅक्टर ऑफ एक्स माइनस टू इज द फैक्टर ऑफ क पॉल्युनामिल को पॉल्युनामिल पॉल्योनोमियल का एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वे माइनस फोर लक्षा आल का फैक्टर कभी आतो कैन रिमाइंडर इज जीरो देन द देन दिस इज द फैक्टर ऑफ गिव्हन पॉलिनबर ह्या ठिकाणी व्हॅल्यू काय आली ज्यावेळेस व्हॅल्यू शून्य असेल त्यावेळेस तो फॅक्टर असतो आणि ही व्हॅल्यू म्हणजेच काय असते रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर झिरो असेल तर तो फॅक्टर असतो अन्यथा नाही आहे म्हणजे तुम्हाला रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर थेरमही समजला आणि फॅक्टर थेरमही समजला एकावर एक डिपेंड असणारे हे थेरम आहेत आणि अत्यंत सोपे आहेत अशा पद्धतीने हे दोन थेरम आपण आज पाहिले आज ह्याच ठिकाणी आपण थांबणार आहोत नियमित अभ्यास करत जा नक्कीच यश मिळेल Apaan, rambut baik.